नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मॅगी। मॅगी तर आपण नेहमी खातो, पण मी आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मॅगी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टमाटर, कोथिंबीर, 2 हिरवी मिरची, अद्रक लसूण, अर्धा छोटा चम्मच हळद, अर्धा छोटा चम्मच चाट मसाला, 1 छोटा चम्मच लाल मिरची आणि 1 चवीनुसार मीठ। चला आता मॅगी बनवायला सुरुवात करू। मी गॅस चालू केलेला आहे, गॅस मीडियम याच्यावरती चालू केलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवली। कढईमध्ये आता तेल टाकते। तेल थोडंसं गरम झालं का त्याच्यात अद्रक लसूण टाकेल। तेल गरम झालं आहे, आता अद्रक लसूण टाकते। थोडा वेळ अद्रक परतो, थोडं लाल होईसर, थोडा हलका कलर झाला का मग त्याच्यात कांदा टाकू। आता कांदा टाकते त्याच्यात। कांदा परतून घेते, थोडा गुलाबी कलर येईसर परत ते। कांदा आता हलका गुलाबी कलर आलेला आहे कांद्याला। आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकणार आहे, थोडा हिरवी मिरची परतायची आहे। मिरची झालेली, आता त्याच्यात टमाटर टाकते। आता थोडा टमाटर परतू द्यायचे। टमाटर शिजले आहेत, आता त्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते। ही लाल मिरची, हळद, चाट मसाला, आता थोडा परतून घेऊ। मसाला परतून घेतला आहे, आता त्याच्यात पाणी टाकू थोडंसं। त्याच्यात थोडंसं पाणी टाकते। कांदे टमाटर शिजले, आता त्याच्यात पाणी टाकून घेते मी मॅगीसाठी। त्याच्यात मीठ टाकते। दोन मॅगीचे पॅकेट घेतले होते, त्याच्यातले हे 2 मॅगीचे मसाल्याचे पॅकेट हे त्याचे टाकते मी। आता हे पाणी उकळू देते। त्याच्यावर आता थोडा झाकण ठेवते। पाणी उकळलेले, हे 2 मॅगी पॅकेट घेतलेले होते, आता हे मी त्याचे टाकते। तुम्ही याच्याशिवाय दुसरे पण घेऊ शकता मॅगी। मी त्याचे टाकते मी आता।
आता ही मैगी त्याच्यावर थोडी शिजू द्यायची आहे. मैगी शिजते आता, त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेते. कोथिंबीर टाकली त्याच्या, आता ही थोडा वेळ होऊ द्यायची. अजून झालेली नाही आहे ती. मैगी बनून तयार झाली आहे. मी गॅस बंद करते आणि आता मैगी एक प्लेटमध्ये काढून घेते. मी मैगी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि आता ही खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला माझी मैगीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण बनवून बघा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.